तर एक महत्त्वाची बातमी समोर येते. धनगर आरक्षणाच्या मागणीवरून गोपीचंद पडळकर यांनी सरकारला इशारा दिला. मुख्यमंत्र्यांना राजधर्माची आठवण करून देण्याची वेळ माझ्यावर आली आहे. धनगर आरक्षणासाठी दिलेली मुदत संपूनही सरकारकडून हालचाल होत नाही. मुख्यमंत्री शिंदेंच्या महायुतीच्या सरकारचा नेतृत्वामध्येच धनगर आरक्षण अंमलबजावणी होईल अशी आशा सामान्य धनगरांना आहे. मात्र त्यांच्याकडूनही निराशा पदरी पडतीये. आपण वेळीच योग्य पावलं उचलावीत. धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढावा अशी मागणी पडळकर यांनी केली. एकनाथजी शिंदे साहेब, आपण संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री आहात. आपली ओळख एक संवेदनशील नेता अशी आहे. तरी आपल्याला राजधर्माची आठवण करून देण्याची वेळ माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती आली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये शासनाने 50 दिवसाची वेळ दिली होती. आज ही मुदत संपली आहे. तरीसुद्धा या दिनांकापर्यंत शासकीय पातळ्यावरती काही ठोस हालचाल झालेली दिसत नाही. फक्त विशिष्ट समाजासाठी वाटल ते करण्याची आपली तयारी आहे अशी धारणा बहुजन समाजाची आपल्याबद्दल होत आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे